वाळूचा बेकायदा उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास पोलीस पाटील मुख्याध्यापक आणि वकील असणाऱ्या व्यक्तींनी दमदाटी केली. दरम्यान अकलूज पोलिसांनी या सर्वांनाच चांगला हिसका दाखवला आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पोलीस पाटील मुख्याध्यापक आणि वकील असणाऱ्या व्यक्तींनी दमदाटी केल्याची घटना घडली आहे. मात्र अकलूजच्या दबंग पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आता आवळलेल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून वाफेगाव येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांची टीम पोहोचली. त्यावेळी जेसीबीच्या साह्याने नदीपात्रात वाळू उपसा सुरू होता. पोलिसांना पाहताच जेसीबी ड्रायव्हरने पळ काढला. पोलीस जेसीबी ताब्यात घेऊन निघाले असता दादासाहेब जगन्नाथ गाडे मुख्याध्यापक, किशोर दादासाहेब गाडे वकील आणि ज्योती दादासाहेब गाडे पोलीस पाटील सर्वजण राहणार वाफेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी महिंद्रा TUV MH 45 AJ 2703 ही गाडी रस्त्यावर आडवी लावून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. किशोर गाडे याने पोलीस पाटलाचा जेसीबी घेऊन जाता काय, मी वकील आहे, तुमच्यावरच केस करतो असं म्हणून पोलिसांना धक्काबुक्की केली. हा गोंधळ सुरू झाल्यानंतर कारवाईवर असलेल्या पोलिसांनी अतिरिक्त पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांना फोन केला. पोलीस निरीक्षक पुजारी हे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विकी घाडगे, निलेश काशीद, नितीन लोखंडे, मनोज शिंदे, अमित कुमार यादव बारकुंडी यांच्यासह तेथे आले आणि त्यानंतर त्यांनी दमदाटी करणारे दादासाहेब गाडे, किशोर गाडे, पोपट दत्तात्रय इंगळे, माऊली शिवाजी शिंदे यांच्यासह महिंद्रा गाडी ताब्यात घेतली आणि सदर व्यक्तींना ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाण्यात आणलं. आज सदर व्यक्तींना माळशिरस कोर्टात हजर करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी वाळू, जेसीबी मशीन, मोटरसायकल आणि महिंद्रा गाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे करत आहेत.